फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। आज अपन फक्त SHOULD शूड चे वाक्य तैयार करायला शिकणार आहोत। शूड इंग्लिश सेंटेंस वाक्य अपन वाचूया। तू यायला पाहिजे हे वाक्य मराठी वाक्य। या मराठी वाक्याचेच आपल्याला इंग्रजीमध्ये शूडचे वाक्य तयार करायचे। SHOULD शूडचा वापर करून इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायचे आहे। तू यायला पाहिजे या वाक्यामध्ये काय सूचना आहे, म्हणजेच काय सल्ला दिलेला आहे। तू यायला पाहिजे म्हणजेच काय सूचना दिलेली आहे। तर या वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायचे आहे। तर आपण वाक्य तयार करू, कशाचे वाक्य तयार करायचे, शूडचे। तर शूडचे वाक्य तयार करत असताना एक नंबरला आपण काय वापरणार आहोत, करता। करत्यानंतर शूड, आणि शूडच्या नंतर काय, क्रियापदाचे पहिले रूप। शूड वापरत असताना क्रियापदाचे पहिले रूप वाक्यात आपण घेत असतो। करता, करत्यानंतर काय, शूड, SHOULD शूड, त्यानंतर क्रियापदाचे कितवे रूप, पहिले रूप। तर आपण वाक्य तयार करू। तू यायला पाहिजे, एक नंबरला आपण करता घेणार आहोत। तू कोण आहे या ठिकाणी, YOU म्हणजे कोण, करता। त्यानंतर काय, शूड, SHOULD शूड, करता, करत्यानंतर शूड, आणि शूडच्या नंतर आपण काय करणार आहोत, क्रियापदाचे पहिले रूप वापरणार आहोत। यायला, तू यायला पाहिजे, यायला। कम, केम, कम, पहिले रूप काय, कम, COME कम, दुसरे रूप केम, आणि तिसरे रूप कम। तर या ठिकाणी आपण कितवे रूप वापरणार आहोत, पहिले रूप। यू शूड कम, COME कम, तू यायला पाहिजे, यू शूड कम। अशा प्रकारे आपण शूडचे वाक्य झटपट तयार करायला शिकलो आहोत। तर नेक्स्ट वाक्य आपण पाहूया, मराठी वाक्य आपण वाचूया। तुम्ही खूप काम करायला पाहिजे, तुम्ही खूप काम करायला पाहिजे। या वाक्यामध्ये काय सूचना दिलेली आहे, तुम्ही खूप काम करायला पाहिजे म्हणजे काय, सल्ला दिलेला आहे। पण तर हे वाक्य कोणते आहे, शूडचे वाक्य। कशाचे वाक्य, म्हणजे सल्ला किंवा सूचना दिलेली असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला काय वापरायचे आहे, शूड, SHOULD शूड हा शब्द वापरायचा आहे। करता, करत्यानंतर शूड, आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले। तर या मराठी वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करू। एक नंबरला काय येते आपल्याला, करता, YOU म्हणजे काय, तू किंवा तुम्ही। त्यानंतर शूड, SHOULD शूड, शूडच्या नंतर काय घेणार आहोत, क्रियापदाचे पहिले रूप। वर्क, 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 काम, वर्क, WORK वर्क मीन्स काम करणे, वर्क, वर्क, वर्क। तर या ठिकाणी आपण पहिले स्वरूप घेणार आहोत, वर्क हार्ड, HARD हार्ड। तुम्ही खूप काम करायला पाहिजे, यू शूड वर्क हार्ड। नेक्स्ट वाक्य आपण वाचूया, तू जायला पाहिजे, तू जायला पाहिजे। हे वाक्य मराठी वाक्य। या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये शूडचे वाक्य तयार करायचे, म्हणजे आपल्याला झटपट वाक्य बनवायचे आहे। तू जायला पाहिजे, तर एक नंबरला आपण काय घेणार आहोत, या ठिकाणी सब्जेक्ट करता, YOU तू, त्यानंतर काय घेणार आहोत, शूड, SHOULD शूड, आणि शूडच्या नंतर काय घेणार आहोत, क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच मूळ रूप। गो, वेंट, गॉन, जायला, गो, GO तू जायला पाहिजे, यू शूड गो, क्रियापदाचे पहिले रूप। शूडचे वाक्य आपण कसे तयार केलेले आहे, करता, करत्यानंतर शूड, शूडच्या नंतर क्रियापदाचे पहिले रूप। एकदम झटपट अशा सोप्या पद्धती सोपी पद्धत वापरून आपण हे वाक्य तयार केले आहे। नेक्स्ट मराठी वाक्य आपण वाचूया, पाऊस यायला पाहिजे, पाऊस यायला पाहिजे। हे वाक्य आहे मराठी वाक्य। या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये शूडचे वाक्य तयार करायचे आहे। तर आपण वाक्य तयार करू, शूडचे वाक्य तयार करत असताना आपण एक नंबरला काय घेणार आहोत, करता, करत्यानंतर शूड, शूडच्या नंतर मूळ क्रियापद। तर आपण वाक्य तयार करू, IT या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे, इट, इट, त्यानंतर शूड, SHOULD शूड, त्यानंतर मूळ क्रियापद काय, पाऊस, रेन, RAIN रेन।
पाऊस यायला पाहिजे. इट शुड रेन, इट शुड रेन. आय टी इट, इट हे आपण कशासाठी वापरलेले आहे, तर एक पक्षी, प्राणी, लहान मुले किंवा निर्जीव वस्तू असेल तर त्यासाठी आपण आय टी इटचा वापर करीत असतो. कशाचा वापर? इट वापरत असतो. पाऊस यायला पाहिजे, इट शुड रेन. पहिले रूप काय? रेन. नेक्स्ट मराठी वाक्य आपण वाचूया. तू जोरात पळायला पाहिजे, तू जोरात पळायला पाहिजे. हे वाक्य मराठी वाक्य. या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये शुड हॅव, शुडचे, फक्त शुडचे वाक्य तयार करायचे आहे. आपण वाक्य तयार करू. शुडचे वाक्य तयार करत असताना आपण एक नंबरला काय घेतो? करता. कर्त्यानंतर शुड, एस एच ओ यू एल डी, शुड. शुडच्या नंतर क्रियापदाचे किती रूप? पहिले रूप. तर आपण वाक्य तयार करू. तू एक नंबरला करता घेऊया. वाय ओ यू, यू म्हणजे काय? तू. तू जोरात पळायला पाहिजे. यूच्या नंतर काय घेणार आहोत? शुड, एस एच ओ यू एल डी, शुड. आणि शुडच्या नंतर क्रियापदाचे किती रूप वापरणार आहोत? पहिले रूप. रन, 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 आर यू एन, रन. रन म्हणजे काय? पळणे. यू शुड रन फास्ट, एफ ए एस टी. फास्ट म्हणजे काय? जोरात. फास्ट म्हणजे काय? जोरात. तू जोरात पळायला पाहिजे. यू शुड रन फास्ट, यू शुड रन फास्ट. रन म्हणजे पळणे आणि फास्ट म्हणजे जोरात. यू म्हणजे करता, शुड म्हणजे काय? पाहिजे. म्हणजे शुडचेच वाक्य आपण तयार केलेले आहे. तर अशा प्रकारे आपण फक्त शुड, एस एच ओ यू एल डी, शुडचे वाक्य मराठीमधून इंग्रजीत झटपट तयार करायला शिकलो आहोत. थँक्यू.